हा आहे म्हसोबा देवस्थान द्यावा लागतो आणि दुसरा मन हा काळबा देवस्थान द्यावा लागतो. जयसपुरीचे लोक ह्या साईडने यायचे त्यावेळेस पहिला मन इथं, नंतर दुसरा मन आईला. आईचं दर्शन तुम्ही वारंवार जर घेतलं तर तुम्हाला इथलं दर्शन घेतल्याशिवाय लागू होत नाही. बरोबर. सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये डोंगर माथ्यावरती बसलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती श्री काळेश्वरीचे सख्य बंधू म्हणजे दाळीतले म्हसोबा देवस्थान आई काळबाचे सख्य बंधू आहेत. मनाची इच्छा मनोमन कामना जी काय असेल ती ह्या दरबारी ईश्वरी त्या पूर्ण झालेला होत म्हसोबाकडे. ही एक पाऊलवाट आहे. हा देवस्थान हे मांसाहारी देवस्थान आहे. हे देवस्थान हे मांसाहारी देवस्थान आहे. त्याला अंडर रोड चिलिंग गांजा ही देवस्थान मानपान त्याला द्यावाच लागतो. जय शिवराय मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत काळूबाई देवस्थान असलेले ठिकाण म्हणजे मांढरगड या ठिकाणी. तर ह्याच मांढरगडावरती आपल्याला जाळीतील म्हसोबा पण एक जागृत देवस्थान पाहायला भेटते. तर आता आपण तिकडेच निघालेलो आहोत जाळीतील म्हसोबा या देवाचं दर्शन घेण्यासाठी. आणि ह्या जाळीतील म्हसोबाची एक आख्यायिका सांगितली जाते आणि ही आख्यायिका जाणून घेण्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळी जाऊया जाळीतील म्हसोबाकडे. तर मंडळींनो आता आपण काळूबाईचं मंदिरापासून एक पूर्वेला जाळीतील म्हसोबा इकडे चाललेलो आहोत. तर बरंच असं अंतर चालायला लागतं, कच्चा रस्ता आहे त्यामुळं चालतच ह्या ठिकाणी जावं लागतं आपल्याला. आणि जंगलामधून रस्ता आहे, आजूबाजूला भरपूर अशी गर्द हिरवी घनदाट झाडी आपल्याला पाहायला भेटते. तर इथून जाण्याचा एक आनंद हा वेगळाच आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. आणि ह्याच झाडीमधून आपल्याला जाळीतील म्हसोबाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. आणि समोरच तुम्ही पाहू शकता की अतिशय सुंदर असा नजराणा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. तर चला मंडळी आपण जाळीतील म्हसोबाकडे ह्या रस्त्याने चालत राहूया. अजूनही आपल्याला जाळीतील म्हसोबाचं मंदिर या ठिकाणाहून दिसत नाही. आणि ह्या मार्गाने आता आपण हळूहळू मंदिर सापडण्यासाठी पुढे जात आहोत. ह्याच रस्त्यावरती ते मंदिर आपल्याला भेटणार आहे असं स्थानिक दुकानदाराने आपल्याला सांगितलं आहे. तर हाच रस्ता पकडून आता आपण निघालेलो आहोत मंदिराकडे. या ठिकाणी काही भाविक दर्शनासाठी जाताना आपल्याला दिसत आहे. तर यांच्या मागेच आता आपण पण जाऊया म्हसोबा मंदिराकडे. तर मंडळींना आता आम्ही असा हा झाडीतून अतिशय गर्द झाडीतून रस्ता काढत निघालेला आहोत म्हसोबाकडे. ही एक पाऊलवाट आहे, एक दुसरा चांगला रस्ता पण यापैकी बऱ्यापैकी असणारा रस्ता पण खाली म्हसोबाकडे जातो. पण आम्ही थोडंसं शॉर्टकट घेतल्यामुळे आम्हाला असं अवघड रस्त्यामधून जावं लागत आहे. तर मित्रांनो एक 40 ते 45 मिनटं चालल्यानंतर आपण जवळजवळ अर्धा डोंगर उतरून खाली आलेलो आहोत. आणि आपल्याला हे म्हसोबा मंदिर आहे हे दिसल्यामुळं थोडासा जरा आनंद झाला आहे की आपण आता इथपर्यंत पोचलेले आहोत. आणि तसं पाहिलं तर तुमच्याकडे जर बाईक असेल तर
बाईकने येण्यासाठी पण रोड या ठिकाणी आहे. जर तुम्ही हळूवार आलात तर बाईक पण घेऊन या ठिकाणी येऊ शकता, पण कार घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकत नाही. तर मंडळींनो, आज आपण आलेलो आहोत जाळीतील म्हसोबा या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला म्हसोबा देवस्थानचे गणेश मांढरे हे पुजारी काका आपल्याला भेटलेले आहेत. तर ह्या काकांकडून आपण या जाळीतील म्हसोबाचं या गडावरती जे महत्वाचं स्थान आहे किंवा या म्हसोबा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत असेच राहा. नमस्कार जय महाराष्ट्र. ह्या जाळीतल्या म्हसोबाचा मेन पुजारी मी गणेश मांढरे. आपले मनापासून आलेले सर्व भावी भक्तांचे सहर्ष स्वागत करतो आणि या डोंगर माथ्यावर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभारी मानतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये डोंगर माथ्यावरती बसलेली महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया आदिशक्ती श्री काळेश्वरीचे सख्य बंधू म्हणजे जाळीतले म्हसोबा देवस्थान. जाळीतले म्हसोबा देवस्थान म्हणजे काय? लोकांना अनेक लोकांना प्रश्न पडतो. पण पूर्वी ज्या काळी ऐतिहासिक पद्धतीने गेलं तर पूर्वी इथं करवंदीची जाळी निर्माण झाली आणि त्या जाळीमध्ये म्हसोबा स्थानापन्न झाले, त्यामुळे त्याला करवंदी जाळीतले म्हसोबा देवस्थान म्हणतात. हे देवस्थान पूर्वी वाई आणि भोर हे दोन्ही रस्ते नव्हते. दोन्ही रस्ते नसल्यामुळे लोक डायरेक्ट पायी गड चालून इथं यायचे, इथलं दर्शन प्रथम दर्शन घ्यायचे, नंतर आईचं दर्शन घ्यायचे. आईचं दर्शन झाल्यानंतर गड उतरून लोक खाली जायचे. आता फक्त दोन्ही रस्ते झाल्यामुळे लोक इकडे यायचं थोडं कमी प्रमाण झालं. पण तू महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जागृत आणि हाकेला जाणारे आणि नवसाला पाहणारे हे जाळीतले म्हसोबा देवस्थान जिवंत पाण्यात जरा या ठिकाणी आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सिंहगडावरून ज्या प्रतापगडाकडे आगेकूच करायचे ते ह्याच रस्त्यावरून ते डायरेक्ट प्रतापगडला जायचे. ऐतिहासिक जुनं ठिकाण आहे. हाकेला थांबणारे नवसाला पाहणारे देवस्थाने आई काळबाचे सख्य बंधू आहेत. मनाची इच्छा मनोमन कामना जी काय असेल ती ह्या दरबारून इशी इथे पूर्ण. तर काका, तुम्हाला एक विचारायचं असं की आता हे आपण म्हसोबा देवासाठी जे आपण मान आणलेलं आहे यामध्ये आम्हाला एक सिगारेट पाहायला भेटणार आहे, तर ह्याविषयी म्हणजे सिगारेट आपण का द्यायची? हा देवस्थान हे मांसाहारी देवस्थान आहे. हे देवस्थान हे मांसाहारी देवस्थान आहे. ह्याला अंड रोट चिलीम गांजा ही देवस्थान मानपान त्याला द्यावाच लागतो. हे रूढी परंपरा आणि महाराष्ट्राची परंपरा जपत हे रूढीप्रमाणे त्याला ती मानपान द्यावाच लागतो. तर पुजारी काका, आम्हाला हे सांगा की गडाच्या टोकावरती आई काळूबाई च देवस्थान आहे आणि ह्या म्हसोबा देवाचं देवस्थान या ठिकाणी का? तुम्हाला वास्तविकरित्या तुम्हालाच नाही अनेक भाविक भक्तांना प्रश्न असा पडतो की आईचं देऊळ का म्हसोबा देवस्थान पासून लांब का किंवा काळूबाई पासून म्हसोबा देवस्थान लांब का? ह्याचा प्रश्न ऐतिहासिक पद्धतीने म्हणजे का जुन्या काळात जर आपण गेलो जे काय आम्हाला वडोरं जाणली किंवा आजोबा गुरुजी माहिती मिळण्याचा प्रयत्न झाला त्या माहितीचा आधार घेऊन तुम्हाला एवढं आम्ही सांगू शकतो की गडाच्या पायथ्यावरून पूर्वी लोक चालत वरती जायचे. ज्यावेळेस जुन्या काळात जर गेलो तो काळूबाई आणि म्हसोबाई सख्य बंधू ज्यावेळेस आपल्या सख्या बहिणीला सोडण्यासाठी बाबा म्हणजे त्यांचे बंधू ज्यावेळेस खालून गड चढून वरती आले काही कारणास्तव महाराज ह्याच जाळीमुळे गुडुप्त झाले आणि त्यानंतर देवी अशी सह्याद्रीच्या उंच अशा पर्वतावरती विराजमान आहे आता. त्यामुळे जाळीतला म्हसोबा आणि काळूबाईचा यांच्यामध्ये अंतर आहे. मग हे म्हसोबा जे देव आहेत ते आईचे थोरले बंधू की छोटे बंधू? हे काळूबाईचे थोरले बंधू. ह्याचा अर्थ असा की पहिला मान हा म्हसोबा देवस्थानला द्यावा लागतो आणि दुसरा मान हा काळूबाई देवस्थानला द्यावा लागतो. ज्यावेळेस पूर्वीचे लोक ह्या साईडने यायचे त्यावेळेस पहिला मान इथं नंतर दुसरा मान आईला. आईचं दर्शन तुम्ही वारंवार जरी घेतलं तर तुम्हाला इथलं दर्शन घेतल्याशिवाय लागू होत नाही. बरोबर. ज्यावेळेस संत गाडगे महाराज ज्यावेळी ते गडावरती आलते त्याच प्रथम दर्शनी ह्या देवस्थानचं दर्शन घेऊन नंतर त्यांचं आईचं दर्शन जातं आणि नंतर गड उतरून ते पायउतार खाली गेलते. बरं, आता आम्हाला हे सांगा की आता आम्ही येताना गाडी रस्त्याने येतो तर आता आम्ही आई काळूबाईचं दर्शन पहिले घेतलं आणि आता म्हसोबा देवस्थानचं दर्शन घेण्यासाठी आलो तर हे मान्य होतं का? हे मान्य होतं. दोघांचंही दर्शन तुम्हाला मान्य होतं त्याबद्दल जवाब नाही. पण पहिला मान हा म्हसोबा देवस्थान देवा जातो आणि दुसरा मान हा काही आईचा असतो म्हणजे काळेश्वरीचा असतो. परंतु रस्त्याचा प्रमाण असल्यामुळे तुम्ही उलट्या मार्गी आला बाई किंवा बोरवून आला आणि त्यामुळे तुम्हाला काळूबाईचं पहिलं दर्शन झालं. पहिला मान काळूबाईला दुसरा मान देवस्थान झाला. काही अडचण आहेत सख्य बहिणभाव आहेत त्यामध्ये काही अडचण नाही. तर हे जे म्हसोबा देवस्थान आहे हे जागृत देवस्थान असून हे भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारं देवस्थान म्हटलं जातं ना? हा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. अनेक लोक आम्हाला हा प्रश्न विचारतात
की जा इथलं मुसोबा जागृत देवस्थान आहे, खरोखर जागृत देवस्थान आहे। तुम्ही आत्ता बोला हा मना हाकेला धावणारे नवसाला पावणारे, तुम्हाला पूर्वी सांगितलं आत्ता हे सांगतो हे देवस्थान हाकेला धावणारे नवसाला पावणारे देवस्थान आहे। जा इथलं मुसोबा याला म्हणायचं कारण तुम्हाला मी सर्व सांगितलं, सर्व मनोकामना इच्छा आपल्या ह्या दरबारातून येशील ते पूर्ण होतं। तर या देवस्थान आल्यानंतर लोकांचा एक समज गैरसमज निर्माण होतो असा की काही अंधश्रद्धेव प्रश्न इथे या ठिकाणी या परिसरामध्ये मांडदेव परिसरामध्ये किंवा मांडदेव एरियामध्ये निर्माण होतात। मला भावी बघताना तुमच्या माध्यमातून एकच सांगायचंय, फक्त देवाची आराधना करा, पूजा करा, मानपान द्या, मने भावी बोला। तुमच्या हाकेला आणि तुमच्या नवसाला पावणारे देवस्थान दोन्ही आहेत, अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर कर्नाटक पर्यंत या दोन्ही देवांची ख्याती आहे। फक्त अंधश्रद्धे विश्वास ठेवू नका, कुठल्याही झाडा दुडपाला खेळे बाहुल्या टाचण्या काही मारण्याचा प्रयत्न करू नका, ती निवळ अंधश्रद्धा आहे। पूजेऱ्या देवातीने एक मी निवेदन करतो, एक तुम्हाला विनंती करतो की असे प्रकारे या मांडदेव परिसरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेही न घडो, एवढी देवाने त्यांना सद्बुद्धी देवो एवढीच्या निमित्त प्रार्थना करतो। मनमनाची काय दिलेल्या मनपण आहे महाराज, आनंदात मानून घ्यायचा भक्ताचा, भक्ताच्या मनातली इच्छा मनोकामना आपल्या दरबारून ईश्वरीच्या पूर्ण करावी महाराज, या अपेक्षा आहे मला महाराजांची भक्तांची महाराज। तर मंडळींनो, मांढरे काकांनी आपल्याला आता सांगितलंय की हे जे मसोबा देवस्थान म्हणजे काळेश्वरीचे मोठे बंधू, सख्खे मोठे बंधू, आणि हे पण जागृत देवस्थान असून भक्ताच्या नवसाला पावणार आहे। तर आई काळूबाईचं दर्शन घेतलं तर नक्कीच आपण ह्या मसोबा देवस्थानाचं दर्शन घेऊन आपल्या मनातली इच्छा या ठिकाणी बोलून पहा, तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील। तर मंडळींनो, मांढरे पुजारी काका जे आहेत यांनी आपल्याला जाळेतील मसोबा विषयी संपूर्ण माहिती सांगितली आहे, त्याबद्दल काकांचे एकदा मनापासून धन्यवाद। आमच्यातर्फे आमच्या देवस्थानच्या वतीने आपली मनातली इच्छा मनोकामना पूर्ण व्हावी ह्याच शुभकामना। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर मंडळींनो, आज आपण आलो होतो जाळेतील मसोबा देवस्थान या ठिकाणी, म्हणजेच काळूबाईचे सख्खे थोरले भाऊ, आणि हे पण जागृत देवस्थान आहे। याचं संपूर्ण चित्रीकरण आणि माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच लिहा। तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी, तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय।